शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना पक्षात प्रवेश देऊन कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे शिवसेनेने उघडपणे शिवसेनेने उघडपणे नितेश यांच्या उमेदवारीला आव्हान देत नुकतंच राणेंची साथ सोडून शिवसेनेत आलेले सतीश सावंत यांना कणकवलीच्या आखाड्यात उतरवलं आहे सावंत यांना पक्षाने एव्ही फॉर्म दिला असून त्यांनी लगेच शिवसेनेकडून नितेश यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र पक्ष भाजप विलीन करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती मात्र भाजपचा मित्रपक्ष प्रवेशाला कडाडून विरोध केला होता त्यामुळे राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना वेटिंगवरच राहावं लागलं होतं दरम्यान तीन दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी नितेश भाजपच्या तिकिटावरच कणकवलीतून लढणार आहे असं सांगितलं आणि वेगाने घडामोडी घडल्या आहेत गुरुवारी नितेश यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आणि त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाला आहे नितेश यांनी भाजपच्या तिकिटावर कणकवलीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेचच सिंधुदुर्गमध्ये राणेविरुद्ध शिवसेना लढाईचा नवा अंक सुरू झाला आहे